माळींसारखी दुर्घटना अशी दरड कोसळण्याची दुर्घटना मुंबईत सुद्धा घडू शकते. मुंबईतही डोंगराळ भागात शेकडो नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. मुलुंडमधल्या हनुमान पाड्यातही तशीच परिस्थिती आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात अमोल पेडणेकर यांच्याकडून. ऐन गावांमध्ये दरड कोसळून काही क्षणातच संपूर्ण गाव हे उद्ध्वस्त झालं होतं. अशाच प्रकारची परिस्थिती मुंबईतल्या काही डोंगराळ भागांमध्ये आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारची प्रकारे ही जी माणसं आहेत, झोपडपट्ट्या आहेत, ह्या डोंगराळ भागात वसलेल्या आहेत. संपूर्ण डोंगराचा भाग आणि त्याखाली या झोपडपट्ट्या आहेत. कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नाही, कुठल्याही प्रकारचं आपत्कालीन व्यवस्थापन नाही. अतिशय दाटीवाटीच्या पद्धतीमध्ये अशा झोपडपट्ट्या या ठिकाणी वसलेल्या आहेत. पालिका या ठिकाणी नोटिसा लावते पावसाळ्यामध्ये, ज्या ठिकाणी दरड कोसळते, ज्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या संभावना आहेत त्या ठिकाणी नोटिसा लावते आणि त्या ठिकाणची जी घरं आहेत ती खाली करण्याची सूचना देते. परंतु अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन त्यांचं करण्यात येत नाही. त्यामुळे ही माणसं आहेत या ठिकाणचे जे रहिवासी आहेत ते कुठे जायला या ठिकाणून तयार नाही आहेत. आपल्यासोबत काही माणसं आहेत या ठिकाणची, लोकं आहेत, रहिवासी आहेत, त्यांना विचारूया त्यांना कशा प्रकारे त्यांना या संपूर्ण घटनेचा त्रास आहे तो सहन करावा लागतो आहे. तुम्हाला फक्त पालिकेकडून कळवण्यात येतं की ही धोकादायक जागा आहे, इथून घर खाली करा. परंतु काय नक्की प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित होतो आहे? एखादी घटना घडल्यानंतर नेमकं कुठे कोणाला आम्ही कॉन्टॅक्ट करावा किंवा कोणाला कोणाशी संपर्क साधून तात्काळ मदत मिळवावी, अशा प्रकारच्या घटना ही साधारण 40 ते 45 वर्ष जुन्या मोठा भाग हा झोपडपट्टी स्लममध्ये येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून हा भाग आहे, त्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात, इतर काही बऱ्याच घटना घडतात. आता 4 दिवस सतत पाऊस आहे, त्यामुळे नेमकं काय करावं या लोकांना पण अजून माहिती नाही आहे. पालिकेतर्फे या ठिकाणी नोटिसा लावलेल्या आहेत, परंतु तुमचं पुनर्वसन काय त्याच्या संदर्भात काही कळवण्यात आलेलं नाही आहे. कुठे जायचं, कुठे काय राहायचं याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं पालिकेने कळवलं नाही आहे. अशा परिस्थितीत तुमची प्रतिक्रिया काय असेल? पालिका दरवर्षी या नोटिसा पावसाच्या अगोदर लावून जातं, तहसील कार्यालय लावतं, वनविभाग लावतं, पण नेमकं आम्हाला सुरक्षित स्थळी कुठे आहे याचा किंवा एखादा टेलिफोन नंबर, तात्काळ आम्हाला एखाद्याची मदत पाहिजे असेल ती ती कोणाकडून मिळवावी, अशा प्रकारचे कोणतेही नंबर त्या नोटिसीच्या खाली नसतात. नक्कीच पालिका फक्त नोटिसा लावते आणि आपले जे सोपस्कार आहेत ते पार पाडते, बाकी त्या पलीकडे दुसरं कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाही आहे. या नागरिकांना पुनर्वसनासाठी कुठल्याही प्रकारची मदत आहे ती दिली जात नाही आहे. अशा परिस्थितीत नागरिक हे या डोंगराळ भागातून घरं खाली करण्यास तयार नाही आहेत. आणि अशाच वेळी जर माळीण गावासारखी एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार, हाच प्रश्न येथे उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.